या ठिकाणी शंकर सहकारी साखर कारखाना या कारखान्याच्या थकीत कपातीबाबत सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सर्व पक्षीय सर्व तरुण शेतकऱ्याची मुलं इथं एफआरपीसाठी आम्ही उपोषणाने आंदोलनात बसलो आहे। या ठिकाणी मला सांगावंसं वाटतंय 2018 मध्ये या कारखान्याचे चेअरमन यांच्याबरोबर आम्ही माळसरस तालुक्यातील गावामध्ये फिरत असताना मी स्वतः त्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी या माळसरस तालुक्यामध्ये शंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांनी लोकांना आश्वासन दिलं होतं की तुम्ही कारखाना आमच्या ताब्यामध्ये द्या, आम्ही तुम्हाला सर्व तुमची थकीत एफआरपी देऊन टाकू। परंतु आजची परिस्थिती पाहता तसं घडत नाही आणि 20% एफआरपी देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम चालू आहे आणि या ठिकाणी शेतकरी आंदोलनास बसलेले असून चेअरमन या माळसरस तालुक्यात आहेत की नाहीत हा प्रश्न गोरगरीब जनतेला आणि शेतकऱ्यांना पडलेला आहे। मला या ठिकाणी सांगायचंय की जर त्वरित या ठिकाणी तुम्ही येऊन निर्णय नाही दिला तर पुढची प्रतिक्रिया आणि पुढचे दिशा आंदोलनाची आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुलं मिळून ठरवणार आहे। आणि काही लोकांना मला सांगायचंय माळसरस तालुक्यामध्ये की आपण उगच कुठल्या तरी मोठ्या नेत्याचं नाव घ्यायचं आणि नाव घेऊन काहीतरी स्वतःला प्रसिद्धीत येण्याचं काम करायचं, असले धंदे तुमचे बंद करा आणि गोरगरीब शेतकऱ्यांची बिलं अडकलेली आहेत, त्या अडकलेल्या बिलांना कसं शेतकऱ्यांचं बिल मिळेल याच्यासाठी सहकार्य करा, एवढीच मी विनंती करतो।